आपण सध्याला एट शहापूरमध्ये आहोत. तर आपल्याला पुढं हा समोर दिसतो हा कोराईगड किंवा कोरीगड, इथे जायचे आज. तसा तुलनेने सोपा आहे ट्रेक. एट शहापूर गावातली दुकान. कोरीगडचा बुरुज दिसतोय समोर आणि त्याच्यावरती भगवा फडकतोय. गणेश दरवाजा वगैरे दिसतोय हा साइडने बुरुज. गुप्त गुहा पायऱ्यांनी चढून जायचे आहे आणि गुहेमध्ये थोडस पाणी आहे इथे. डॅम दिसतोय. सुंदर आणि हे शहरीकरण होताना दिसतंय खाली. चेक द व्ह्यू. हे श्री गणेशाचं मंदिर. सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे. गणेशाचे पायरे सुंदर असं. आतमध्ये एक छोटीशी गुहा. यात पाण्याचा टाका आहे. तर फायनली कोरीगडच्या पहिल्या दरवाज्यावरती आपण पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा दरवाजा आहे. बहुधा गणेश दरवाजा असावा हा. हो सुंदर असे फुलं उमललेले भिंतीवरती.
रिमझिम पाऊस चालू झालाय. सुंदर असा बुरुज दिसतोय आणि हे खाली लोणावळा. नीचे काय आहे? नीचे बघ किल्ल्यावरचा हा विस्तीर्ण पठार. छानपैकी पाऊस चालू झालेला आहे. आता महादेवाचं मंदिर आणि याच्या समोर या चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत आणि इकडं हा सुंदर असा तलाव दिसतोय. कोरीगडावरती जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. तलाव छानपैकी पाण्याच्या लहरी उठत आहेत. तलाव खूप सुंदर असा. तलावाच्या कडेने चाललोय आपण. इकडे साईडला हा बुरुज आहे. सुंदर असा धुवाधार पाऊस येऊन गेलाय आणि सगळीकडं साम्राज्य पसरलेलं आहे. पूर्ण कोरीगड हा धक्का धरून गेलाय. कोराई मातेचं मंदिर. हा शंकर आमचा बिडू दर्शनाला चाललाय. पिंड आहे हा. बुरुजावरून जाणारी ही पायवाट. किती सुंदर वातावरण झालंय पावसाने. समोर ही तोफ दिसते. इकडून ही पूर्ण दरी आहे गडाच्या मध्यभागी. आणि हे जे आहे गडाला नाव पडलेले कोराईगड ते कोराई मातेचं मंदिर. कोराई मातेचं मंदिर समोर आ. छानपैकी धबधबा आहे. अंतिम टप्प्यामध्ये वरून दिसणारा गणेश दरवाजा. संपन्न झालाय आपला. खाली चाललोय आपण.
हाँ जाए ना, जाए सोडून दे।